तुळजाभवानी मूर्तीचे अभिषेक पूजा पुन्हा सुरू करण्यात आलेली आहे। मूर्तीची झीज आणि कोविडच्या निर्बंधामुळे अभिषेक पूजेवर बंदी घालण्यात आली होती, मात्र आता कोविड निर्बंध हटल्याने देवीच्या मूर्तीला चांदीच्या पत्र्याचं आवरण लावून अभिषेक पूजा सुरू करण्यात आली आहे। सकाळी 6 ते 9 या वेळेमध्ये अभिषेक पूजेला परवानगी देण्यात आलेली आहे। मूर्तीची झीज होऊ नये या उद्देशाने चांदीचा पत्रा मूर्तीला लावण्यात आलेला असून यासाठी केवळ 1/2 लिटर दूध आणि दही वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे। तुळजाभवानीची अभिषेक पूजा लवकरात लवकर सुरू करण्यात यावी अशी मागणी भाविक आणि पुजारांकडून केली जात होती आणि त्यानुसार विश्वस्तांच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला। अभिषेक म्हणजे केळी मध साखर लिंबू आणि हेच सगळं पंचामृत असं याचा अभिषेक असतो देवीला। देवीला पूर्वी अंगावर अभिषेक असायचा, परंतु आता सध्या चांदीचा हे लावून पायाला आवरण लावून खाली पायाला अभिषेक असतो। मंत्री नवाब मलिक यांच्या पत्नीला आणि मुलांना ईडीने चौकशीसाठी समन्स बजावलं होतं, मात्र ते हजर राहिलेले नाहीत। आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी हे समन्स बजावण्यात आलेलं आहे। ईडीनं नवाब मलिक यांच्या पत्नी मेहजबीन मलिक यांना 2 समन्स बजावलेलं आहे, तर फराज मलिक याला 5 आणि आमिर मलिक याला 3 समन्स पाठवलेलं आहे। ईडीनं मुंबई सत्र न्यायालयामध्ये दाखल केलेल्या आरोपपत्रामध्ये ही माहिती दिली आहे। आपण पाहतोय आताची महत्त्वाची बातमी। मंत्री नवाब मलिक यांच्या पत्नीला आणि मुलांना ईडीनं चौकशीसाठी समन्स पाठवलं होतं, मात्र ते गैरहजर राहिलेले आहेत। आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी हे समन्स बजावण्यात आलेलं होतं। ईडीनं नवाब मलिक यांच्या पत्नी मेहजबीन मलिक यांना 2 समन्स बजावलेलं होतं, तर फराज मलिक याला 5 आणि आमिर मलिक याला 3 समन्स पाठवलेलं आहे।